नमस्कार विद्यार्थी मित्रों, तर आज आपण बीए प्रथम वर्षामधला सेमिस्टर पहिलं यामधील पेपर दुसरा इंडिव्हिज्युअल एंड सोसायटी या पेपरचा अभ्यास करत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या प्रकरणाचा दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत आलो आहोत. त्याचबरोबर आपण तिसऱ्या प्रकरणामधल्या काही महत्त्वाच्या संकल्पनांचाही अभ्यास केलेला आहे. ते म्हणजे सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय, सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्ये काय आहे, सामाजिक स्तरीकरणाचे काही ठिकाणी आधार काय आहेत, या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. त्याचबरोबर आपण सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार म्हणून टाईप्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन यामध्ये आपण बंद स्तरीकरण आणि मुक्त स्तरीकरण अशा दोन प्रकारांच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो. मुक्त स्तरीकरण कशाला म्हणायचं, बंद स्तरीकरण कशाला म्हणायचं, मुक्त स्तरीकरण ज्याला आपण ओपन स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो, जे व्यक्तीला त्याच्या गुणाच्या आधारावर, दर्जाच्या आधारावर, कौशल्याच्या आधारावर, शिक्षणाच्या आधारावर जो दर्जा प्राप्त करता येतो त्याला ओपन स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो. आधुनिक काळामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी संधी प्राप्त व्हावी म्हणून आपण हा वर्ग व्यवस्था किंवा ही मुक्त स्तरीकरण व्यवस्था आपण या ठिकाणी स्वीकारतो. जो दुसरा सामाजिक स्तरीकरणाचा प्रकार होता, जो पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था हा एक त्याचं महत्त्वाचं उदाहरण आपण दिसून येते, ज्याला आपण बंद स्तरीकरण म्हणतो, त्याला क्लोज स्ट्रॅटिफिकेशन हा एक स्तरीकरणाचा प्रकार आपण अभ्यासत होतो. बंद स्तरीकरण हे जन्मावर आधारित त्या ठिकाणी दर्जा प्राप्त होतो. जे जाती व्यवस्थेमध्ये आपण म्हणतो की जात हा एक बंद वर्ग आहे, जन्मावर आधारित जातीचं सदस्यत्व प्राप्त होते या अनुषंगाने आपण चर्चा केली. मागच्या लेक्चरमध्ये आपण जाती व्यवस्था हे एक बंद स्तरीकरणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था किती ताठर होत्या त्याच्या लक्षणावरून आपल्याला लक्षात येते, जात हा एक बंद वर्ग आहे असं मदन मुजुमदार यांनी व्याख्या केली होती. या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. त्याचबरोबर इरावतीकर यांनी जात हा एक आंतरविवाही समूह होता अशा संदर्भामध्ये एक स्टेटमेंट त्यांचं एक आहे. म्हणून या जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना जातीची जी काही लक्षणं आहेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो की जातीची एक खंडात्मक स्वरूपाची विभागणी झालेली होती. जाती व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्वाचं तत्व अतिशय महत्त्वाचं दिसून येते, एक श्रेणी रचना त्याच्यामध्ये दिसून येते. जाती व्यवस्थेमध्ये सामाजिक आणि व्यवसाय सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाचे निर्बंध त्या ठिकाणी लादले गेलेले होते, हे एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य अभ्यास. जाती व्यवस्थेमध्ये व्यवसाय निवडीवर निर्बंध होते, कोणी कोणता पूर्वी व्यवसाय करू शकत नव्हतं, त्याचबरोबर विवाह निवडीवर निर्बंध होते, जातीतल्या जातीत विवाह करण्याची त्या ठिकाणी प्रथा होती किंवा नियम ताटर स्वरूपाची होती, एक अशा स्वरूपाची जाती व्यवस्थेची लक्षणं आपण त्या ठिकाणी अभ्यासली. परंतु काळाच्या ओघामध्ये जसजसं आपण बघतो की मॉडर्नायझेशनच्या या प्रवाहामध्ये, आधुनिकरणाच्या प्रवाहामध्ये खूप मोठे बदल होऊन गेले, खूप मोठं परिवर्तन झालं. आज आपण जे बघतो आजच्या घडीला जी काही जाती व्यवस्थेची पूर्वीची लक्षणं होती ती आपल्याला तशाच्या तशी दिसून येत नाही, कारण आज खूप मोठ्या संदर्भामध्ये परिवर्तन झालं. ते मागच्या लेक्चरमध्ये आपण काही टायमिंगच्या अनुषंगाने आपण बघू शकलो नाही, परंतु परिवर्तन काय झालं नेमकं हे आपल्याला त्याच्यात दिसून येते. कारण जाती व्यवस्थेमध्ये पूर्वीची जी काही महत्त्वाची लक्षणं होती त्याच्यामध्ये बरेचसे काही बदल दिसू शकतात, जसे की सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाचे जे काही विशेषाधिकार असतात जे निर्बंध होती ती आज आपल्याला दिसून येत नाही. समाजामध्ये आज प्रत्येक आपण बघतो की या इंडस्ट्रियलायझेशनच्यामुळं प्रत्येक व्यक्ती एकमेकासोबत जवळ आलेला आहे, मग त्या ठिकाणी कुठलीही जात पात धर्म याचा विचार न करता तो त्याच्यासोबत राहू लागलेला आहे, त्याच्या संदर्भात तो त्या ठिकाणी विचार करू लागला आहे, त्याच्याशी मैत्री करू लागलेला आहे, एकमेकासोबत राहू लागलेला आहे आणि एकंदरीतच त्यांच्या एकमेकांचे विचार हे जुळत चालले. म्हणून जे काही सामाजिक अधिकार होते, कोणी कोणासोबत राहायचं, कोणी कोणासोबत किती त्या ठिकाणी जवळीकता ठेवायची, जी काही पूर्वीची निर्बंध होती ती आज त्या ठिकाणी सैल झालेली दिसून येतात. हा एकंदरीत शिक्षणाचा परिणाम आहे, मॉडर्नायझेशनचा परिणाम आहे, औद्योगिकरणाचा परिणाम आहे आणि कामाच्या निमित्तानं सर्व जाती एकमेकासोबत या ठिकाणी काम करू लागले आहेत व्यवस्थितपणे. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक अटॅचमेंट, एक कम्युनिकेशन वाढलेलं आहे. एकंदरीतच आपण बघतो जी पूर्वीची जी काही निर्बंध होती, जी प्रत्येक स्थळी धार्मिक स्थळी सुद्धा कोणाला त्या ठिकाणी जाऊता येत नव्हतं,
किंवा कुठल्याही सामाजिक व्यवहारामध्ये कोणी त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मग धार्मिक वैवाहिक याच्यामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या सामाजिक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असतील, कोणी येत येऊ देत नव्हतं, परंतु आज प्रत्येक जण वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सामाजिक कार्यक्रमामध्ये सामील होऊ लागले, विवाह क्षेत्रामध्ये विवाहामध्ये त्या ठिकाणी एकत्र येऊ लागले. पूर्वीची जी काही व्यवसाय निवडीवर निर्बंध होती, आज आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो की कोणीही कोणाचा व्यवसाय करू लागले. नाव्याचा व्यवसाय कोणीही करू शकतो, सुताराचा व्यवसाय आज कोणीही करू लागले, चांभाराचा व्यवसाय आज कोणीही कोणाचा व्यवसाय करू लागले. म्हणून व्यवसाय निवडीवरली निर्बंध ही पूर्णतः शिथिल झाली आपल्याला दिसून येतात. म्हणून एकंदरीत मॉडर्नायझेशनचा हा परिणाम आहे, ग्लोबलायझेशनचा हा इम्पॅक्ट आहे. आणि एकंदरीत आपण बघतो ही जी काही विवाह निवडीची जी काही निर्बंध होती, आज आपण बघतो इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण सुद्धा वाढले. म्हणून हा जो काही परिवर्तन आहे, म्हणून काळाच्या ओघामध्ये परिवर्तन होत गेले, कारण परिवर्तन हे कोणासाठी थांबणार नाही, कारण परिवर्तन हा समाजाचा नियम आहे. जसा परिवर्तन हा जसा निसर्गाचा नियम आहे, तसा परिवर्तन हा समाजाचा सुद्धा नियम आहे. म्हणून परिवर्तन ही होत गेली, परंतु ज्या पद्धतीने आणखी जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये किंवा जातीवाद हा कमी व्हायला पाहिजे तो आणखी झालेला आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठे बदल होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून एकंदरीतच ही जी काही जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये चेंजिंग नेचर जे आहे ते आपण त्या ठिकाणी अभ्यास केला. त्याचबरोबर आपण याच्यामधला जो काही या सामाजिक स्थिरीकरणाच्या संदर्भामधले जे काही प्रकार आहे त्या प्रकारामधला एक वर्ग आपला अभ्यासायचा आहे तो म्हणजे मुक्त स्थिरीकरण. हा जो काही दर्जा वर्ग आहे किंवा प्रकार आहे तो आपल्याला अभ्यासायचा होता. मुक्त स्थिरीकरण ज्याला आपण ओपन स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो, ज्याला आपण ओपन स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो, ज्याला आपण मुक्त स्थिरीकरण म्हणतो. मुक्त स्थिरीकरण व्यवस्थेचा प्रकार हा वर्ग व्यवस्थेवर आधारित प्रकार. विद्यार्थी मित्र हो, आपण दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा वर्ग व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसं आपण पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग हे जे काही आपण शब्द प्रयोग करतो हे एक वर्ग व्यवस्थेमध्ये किंवा वर्गाचं एक आपण त्या ठिकाणी स्वरूप लक्षात घेत असतो. म्हणून कोणत्याही बाबतीमध्ये मग समान गुणधर्माच्या आधारावर केलेला जो काही वर्ग आहे अशांचा एक वर्ग आपण बघतो. जसं गुलाब फुलांचा एक गुच्छ किंवा चमेलीच्या फुलांचा एक गुच्छ किंवा वेगवेगळ्या फुलांचा गुच्छ. तसं समाजामध्ये एक बघतो की कामगारांचा एक वर्ग, महिलांचा एक वर्ग. तसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की समान गुणधर्माच्या आधारावर वर्ग केले जातात. म्हणून सामाजिक किंवा आर्थिक स्थितीमध्ये मग ते पदाच्या आधारावर असेल, प्रतिष्ठेच्या आधारावर असेल, सत्तेच्या आधारावर असेल, अशा स्वरूपाच्या एकत्रीकरणाला आपण या ठिकाणी वर्ग व्यवस्था असं आपण म्हटलेलं आहे, वर्ग म्हटलेलं आहे. या वर्ग व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर आतापर्यंत काल मार्क्सने सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये एक वर्ग व्यवस्थेच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला होता. म्हणून जे काही क्लास सिस्टीम आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी अभ्यास केलेला होता. म्हणून त्यांनी म्हटलं होतं की आजपर्यंत जो वर्ग आहे तो वर्ग संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. आजपर्यंत जो इतिहास आहे तो वर्ग संघर्षाचा इतिहास राहिला आहे. म्हणून समाजामध्ये त्यांना नेहमीच ही जी काही दोन वर्ग आढळली, म्हणजे एक तो आहेरेचा वर्ग आणि तो म्हणजे नाहेरीचा. म्हणून या आहेरे आणि नाहेरीच्या वर्गाच्या संदर्भामध्ये त्यांनी अभ्यास केलेला होते. किंवा त्यांचा जो काही अभ्यास होता आतापर्यंत बघतो आपण की दासीयुग असेल किंवा आदिमयुग असेल किंवा भांडवलशाही युग असेल, सर्जनशाही युग असेल, सर्जनशाहीमध्ये जमीनदारांचा वर्ग, कामगारांचा वर्ग असेल, भांडवलशाहीमध्ये भांडवलदारांचा, कामगारांचा वर्ग असेल, असे अनेक वर्ग व्यवस्थेमध्ये या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये वर्ग हे त्यांना दिसून आलेले आहेत, त्यांनी तो अभ्यास केलेला आहे. म्हणून या वर्गव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जर आपल्याला एक व्याख्या बघायची असेल तर ती आपण बघू शकतो. मॅकॅवरनी पेज आणि वर्ग व्यवस्थेच्या संदर्भात काय म्हणतो. एखाद्या समुदायाचा असा भाग की जो सामाजिक दर्जामुळे इतर भागापासून वेगळा आहे, म्हणजे सामाजिक दर्जामुळे तो इतर भागापासून वेगळा दिसतो अशांचा एक वर्ग निर्माण होतो. त्याचबरोबर अकबर आणि निमकप यांनी काय म्हटले, एका विशिष्ट समाजात समान सामाजिक दर्जा असलेल्या व्यक्तींचा समुच्चय. एखाद्या विशिष्ट समाजामध्ये समान स्वरूपाचा सामाजिक दर्जा असलेल्या व्यक्तींचा समुच्चय म्हणजे वर्ग. या दोन व्याख्यावरून आपल्याला एक वर्ग हे व्यवस्था कशा पद्धतीची आहे किंवा वर्ग म्हणजे काय लक्षात, की त्याला समान गुणधर्म महत्वाचे आहे. मग ते पदाच्या आधारावर असेल, त्याच्या प्रतिष्ठेच्या आधारावर असेल, त्या शिक्षणाच्या आधारावर असेल किंवा तो जो वर्ग तयार होतो. म्हणून या वर्गव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला काही महत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घेतली तर तो वर्गव्यवस्था काय आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. म्हणून या वर्गव्यवस्थेची आपल्याला वैशिष्ट्ये लक्षात घेता येतील. वर्गव्यवस्थेची
वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याला आपण ओपन स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो. ओपन स्ट्रॅटिफिकेशन त्याला आपण वर्गव्यवस्था म्हणतो. वर्गव्यवस्था ही या आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये एक प्रत्येकाला समान संधी प्राप्त करून देणारी व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. तर पूर्वीची बंदस्तरीकरण व्यवस्थेमध्ये कोणता कोणालाही कोणाच्या वर्गामध्ये प्रवेश करता येत नव्हता, निर्बंध होते. परंतु या मुक्तस्तरीकरण व्यवस्थेमध्ये आपल्याला ही गोष्ट आपल्याला इथे दिसून येते की प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आपल्या स्वतःच्या कौशल्यावर आधारित, आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर, आपल्याकडे असलेल्या जे काही कौशल्याच्या आधारावर कोणत्याही वर्गामध्ये प्रवेश करू शकतो. म्हणजे त्या व्यवस्थे वर्गव्यवस्थेमध्ये जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत, म्हणजे आपल्या गुणवैशिष्ट्याच्या आधारावर एक तर व्यक्तीचा त्या ठिकाणी तो पदोन्नती होऊ शकते किंवा तो किंवा त्याचं प्रमोशन होऊ शकतं किंवा तो कधी कधी अधोगतीला सुद्धा जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने जर समाज व्यवस्थेचे आणि कायद्याबाह्य उल्लंघन केला असेल तर तो कायद्यानं त्या ठिकाणी त्याला तो गुन्हा समजला जातो आणि त्या कायद्यात त्याचा परिणाम त्याची शिक्षा म्हणून त्याचं कधी कधी त्या ठिकाणी डिमोशन सुद्धा होऊ शकतो. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सुद्धा त्याचं डिमोशन होऊ शकते. म्हणजे या वर्गव्यवस्थेमध्ये प्रत्येकाला या ठिकाणी संधी आहे, प्रत्येकाला या ठिकाणी तो ती गतिशीलता त्याच्यामध्ये आहे. म्हणून एकंदरीत आपण बघतो की ऊर्ध्वगामी स्वरूपाची परिवर्तन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात. वर्गव्यवस्थेमध्ये आपण बघू शकतो एखाद्या कामगार किंवा एखाद्या मोलकरणीचा मुलगा हा त्या ठिकाणी तहसीलदार होऊ शकतो. शेतकऱ्याचा मुलगा आपण या ठिकाणी बघतो पोलीस इन्स्पेक्टर होऊ शकतो. पण ही जी संधी आहे किंवा ज्ञानाच्या आधारावर, गुणवत्तेच्या आधारावर, कौशल्याच्या आधारावर आपला दर्जा हा बदलता येतो, एका दर्जातून दुसऱ्या दर्जामध्ये प्रवेश करता येतो. म्हणून याला अर्जित स्वरूपाचा दर्जा, अचीव्ड स्टेटस असं म्हणते. हे अचीव करता येत, हे आपल्याला या ठिकाणी मिळवता येते, आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेवर आधारित हा दर्जा प्राप्त करता येतो. म्हणून याची वैशिष्ट्ये जी आपल्याला या ठिकाणी काय दिसून येतात, या दर्जा या वर्गव्यवस्थेमध्ये सुद्धा काही या ठिकाणी महत्वाची लक्षणे आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये सुद्धा सोपान परंपरा आहे. सोपान परंपरा हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. सोपान परंपरा म्हणजे काय, याच्यामध्ये सुद्धा एक हायरार्की, याच्ययामध्ये सुद्धा एक श्रेणी रचना आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. याच्यामध्ये सुद्धा एक आपल्याला दर्जाची उतरण ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे एक काही काही जे प्रत्येक जो वर्गामध्ये आपल्या ठिकाणी काही लोकांचा वर्ग हा श्रेष्ठ आहे, काही वर्गाचा त्याच्यानंतर मध्यम आहे, त्याच्यानंतर काही कनिष्ठ आहे. म्हणजे दर्जामध्ये सुद्धा समान गुणधर्माच्या आधारावर जी आपल्याला या ठिकाणी औपचारिक जी काही स्थिती आर्थिक स्थिती दिसून येते, या ठिकाणी आर्थिक स्थितीच्या आधारावर आपण आपला दर्जा त्या ठिकाणी ते बदलू शकतात किंवा ती सोपान परंपरा आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मग शिक्षणाच्या आधारावर दर्जा आहे, गुणवत्तेच्या आधारावर दर्जा आहे किंवा संपत्तीच्या आधारावर दर्जा प्राप्त करता येतो. ही जी काही या ठिकाणी दर्जाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी सोपान परंपरा या ठिकाणी त्या ठिकाणी श्रेणी रचना आपल्या ठिकाणी दिसून येते. दुसरा याच्यामध्ये आपल्याला दिसून येते महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्गामधले मर्यादित संबंध आहे. प्रत्येक वर्गाचे एकमेका वर्गासोबत जे काही संबंध आहे ते मर्यादित स्वरूपाचे सामाजिक संबंध. कोणत्या वर्गानं कोणत्या वर्गासोबत कशा पद्धतीचे संबंध ठेवायचे ते त्यांच्यावर डिपेंड. प्रत्येकाचे एकमेकाचे जवळीकतेचे आणि दुराव्याचे संबंध आहे. प्रत्येक वर्गातला व्यक्ती प्रत्येकासोबत सगळ्यांसोबत सारखा राहू शकत, त्याच्या त्याच्या वेळ काळ परिस्थितीनुसार त्या ठिकाणी त्यांचे रिलेशन असतात. म्हणून ही जी काही संबंध व्यवस्था आहे, म्हणून काही वर्गातले संबंध हे काही लोकांसोबत जिव्हाळ्याचे असतात, काही लोकांसोबत त्या ठिकाणी दूरचे असतात, दुराव्याचे असतात किंवा काही घनिष्ठतेचे असतात, काही लोकांचे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. म्हणून भांडवलदार आणि कामगार या दोघांमध्ये जो काही संबंध असतो ते समानतेचे नाहीत. कारण भांडवलदारांचा जो काही उद्देश आहे तो फक्त नफा मिळवणे, कामगारांकडून काम करून घेणे हा. म्हणून त्यांच्यामध्ये जे काही रिलेशन असते नफ्याच्या संदर्भामधले असतील किंवा श्रीमंत गरिबामधले संबंध असतील, म्हणून यांच्यामधली जी काही एकमेकासोबतची जी काही जवळीकता आहे किंवा एकमेकाच्या संदर्भामधले जे रिलेशन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणून प्रेम जिव्हाळा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक वर्गाच्या संदर्भामधलं जे अंतर आहे त्या त्या त्यांच्या त्या परिस्थितीनुसार आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणून ही जी काही मर्यादित संबंध आपल्याला दिसून येतात, काही संबंध तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, काही संबंध त्या ठिकाणी स्थिर स्वरूपाचे असतात, काही संबंध हे अधिक जवळीचे असतात. म्हणून दुसरं एक आणखी महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसून येते की वर्ग जाणीव असते याच्यामध्ये. ही जी महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला वर्ग जाणीव,
प्रत्येक वर्गातल्या व्यक्तीला आपण कोणत्या वर्गामध्ये आहो याची जाणीव आहे. जसं आपण शाळेमध्ये बघतो की हा दुसऱ्या वर्गातला विद्यार्थी, दुसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत असते आपण दुसऱ्या वर्गामध्ये. चौथ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला वाटते की अरे आपण यांच्या वर्गापेक्षा दोन वर्गाने पुढे आहोत. तसं या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण बघतो की प्रत्येक समाज व्यवस्थेतली जी वर्ग व्यवस्था आहे, मग तो मोठ्या अधिकाऱ्यांचा वर्ग असा वाटतो त्यांना की आपण कलेक्टर या दर्जामध्ये आहोत, पोलीस इन्स्पेक्टरला वाटते आपण पोलीस इन्स्पेक्टरच्या वर्गामध्ये. म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा जो काही दर्जाचा भाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. त्या ठिकाणी सुद्धा ते प्रत्येकाला आपल्या वर्गाची जाणीव असते आपण कोण आहोत. मग प्रत्येकाला समाज व्यवस्थेमध्ये आपण बघतो ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आपला वाटतं की आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्यांचा वर्ग. शिक्षकांना वाटते आपला शिक्षक वर्ग, कर्मचाऱ्यांना वाटते आपण कर्मचारी वर्ग. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात ही जी काही महिला वर्ग असेल किंवा मजूर वर्ग असेल, प्रत्येक वर्गाला आपल्या वर्गाची जाणीव, आपल्या कामाची जाणीव आहे, आपल्या दर्जेची जाणीव आहे, आपल्या अधिकाराची जाणीव आहे. म्हणून वर्ग जाणीव यानुसार त्याचे अधिकार आणि त्याचे व्यवसाय किंवा त्याचं कार्य हे त्यांना जाणीव असते की आपण काय काम करणार आहोत, आपले अधिकार काय. ही जाणीव, वर्ग जाणीव एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या वर्ग व्यवस्थेचं आपल्याला दिसून येते. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी काय दिसून येते ते म्हणजे विशिष्ट जीवनशैली. विशिष्ट जीवनशैली प्रत्येक वर्गाची आपली एक जीवन जगण्याची पद्धती असते. प्रत्येक वर्ग हा आपल्या पद्धतीनं उच्च वर्गाचं एक जीवनमान, त्यांचं राहणीमान, त्यांची वेशभूषा, त्यांची त्यांचा दर्जा, त्यांचं खानपान ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो. अतिशय ग्रामीण भागामध्ये कनिष्ठ स्वरूपाचा मध्यम वर्ग जो कनिष्ठ स्वरूपाचा जो मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गांचं राहणीमान आणि उच्च दर्जातल्या असणाऱ्या अधिकारी वर्गाचं राहणीमान याच्यामध्ये खूप जमीन असणं चक्र. त्यांची त्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुविधा, त्यांना असणारं त्यांचं राहणीमान, त्यांचे असणारे त्यांची घर रचना, या सगळ्या गोष्टी या दोन्ही वर्गामध्ये खूप मोठं अंतर आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मध्यम वर्ग आणि उच्च वर्गामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो. म्हणून एकंदरीतच जे काही लोकांचं जीवनमान आहे त्यांच्या राहणीमानावरून, त्यांच्या वेशभूषेवरून, त्यांच्या एकंदरीत त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधावरून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. म्हणून प्रत्येकाची एक आपली विशिष्ट वर्गाची एक जीवनशैली ही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये दिसून येते. त्यानंतर आपल्याला आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की वर्ग अंतर्गत विवाह हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. वर्ग अंतर्विवाह या वर्ग व्यवस्थेत जसं जाती व्यवस्थेमध्ये जात अंतर्विवाह आहे तसंच या वर्ग व्यवस्थेमध्ये सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण दिसून येते. समान गुणाच्या समान गुणधर्मावर किंवा समान त्याच्या आर्थिक संपत्तीवर आधारित किंवा त्याच्या अनुषंगानं तो समान लोकांचा एक वर्ग त्याच्यामध्ये एक विवाह अंतर म्हणजे वर्ग अंतर्गत विवाह हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य दिसून येते. वरिष्ठ समजल्या उच्च समजल्या जाणाऱ्या वर्गातले लोक खालच्या वर्गातल्या लोकांसोबत विवाह जोडू शकत नाही हे एक महत्त्वाचं आहे. म्हणून तो बराबरीच्या महत्त्वाचं एक त्या ठिकाणी लक्षण बघितले जाते. आपल्या वर्गामध्ये बराबरीचा वर्ग आहे का, किंवा मग तो आर्थिक दृष्ट्या असतील, सामाजिक दृष्ट्या असतील किंवा मग राजकीय दृष्ट्या असतील, हे एक महत्त्वाचं लक्षण बघितलं. म्हणून जात अंतर्गत विवाह जसं वैशिष्ट्य आहे तसं या वर्ग व्यवस्थेमध्ये सुद्धा वर्ग अंतर्विवाह हे एक महत्त्वाचं लक्षण बघितलं. म्हणून वरिष्ठ वर्गातले लोक गरीबातल्या वर्गामधल्या व्यक्तीसोबत विवाह करू शकणार नाही किंवा मुलीसोबत विवाह करू शकणार नाही, किंवा एखादा गरीब घरा वर्गामधला व्यक्ती श्रीमंत समाजाला याच्यामध्ये विवाह करू शकत नाही हे एक आपल्याला त्या ठिकाणी मर्यादा दिसून येतात. त्याचबरोबर मुक्त स्तरीकरण आहे. हे जे काही बंद वर्ग च्या संदर्भामध्ये आपण विचार करतो तो बंद स्तरीकरणाच्या विरुद्ध असणारा आहे मुक्त स्तरीकरणाचा एक महत्त्वाचं लक्षण दिसून येते. या ठिकाणी मुक्त या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला आपला दर्जा बदलता येतो, आपला वर्ग बदलता येतो. म्हणून गरीब व्यक्तीचा वर्ग हा सुद्धा तो स्वतःच्या गुणवैशिष्ट्यावर स्वतःच्या शिक्षणाच्या आधारावर तो वरच्या वर्गामध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो. त्याच्या जीवनमानामध्ये त्याच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा काळाच्या वर्गामध्ये बदल होऊ शकतात. जो आहे वर्ग तशा तसा राहत नाही, त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची संधी त्यांना आहे. त्याचबरोबर सामाजिक गतिशीलता हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सामाजिक गतिशीलता वर्ग व्यवस्थेमध्ये सामाजिक गतिशीलता हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे, कारण याच्यामध्ये चेंजेस होतात.
व्यक्तीचा जो काही वर्ग आहे, जो दर्जा आहे, एका दर्जातून दुसऱ्या दर्जामध्ये जाणाऱ्या स्थितीला आपण गतिचिंता म्हणतो. म्हणून एखाद्या कर्मचारी एखाद्या नोकरदार वर्गामध्ये सुद्धा शिपायाचा तो अधिकारी होऊ शकतो, शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर होऊ शकतो, कामगारांचा मुलगा तहसीलदार होऊ शकतो. म्हणजे जी वर्ग व्यवस्था आहे, जी दर्जा आहे, तो दर्जामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होऊ शकते, दर्जामध्ये परिवर्तन होऊ शकते. म्हणून सामाजिक गतिशीलता या ठिकाणी जी दिशा आहे ती अतिशय वेगानं होऊ शकते. गतिशीलतेची दिशा ही ऊर्ध्वगामी बी असू शकते आणि अधोगामी सुद्धा असू शकते. म्हणजे कधी दर्जा हा अधोगामी सुद्धा म्हणजे खाली सुद्धा येऊ शकतो, किंवा दर्जा हा वरच्या दर्जामध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे पोलीस इन्स्पेक्टरचा तो शिपाई पोलीस शिपाई सुद्धा होऊ शकतो आणि पोलीस शिपायाचा इन्स्पेक्टर सुद्धा होऊ शकतो. हे सुद्धा या ठिकाणी या गतिशीलतेचं महत्वाचं उदाहरण आपण दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी बघतो की या वर्गव्यवस्थेमध्ये सापेक्ष स्थैर्य हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण मुक्तस्तरीकरणामध्ये स्थिर का स्तर काल परत्वे या ठिकाणी ही जी काही आधार आहेत किंवा त्याची जी परिस्थिती आहे ती बदल होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी, परंतु बऱ्याच वेळेस एखाद्या वेळेस एखादा दर्जा बदलण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. म्हणून सापेक्षता स्थिर हे सुद्धा एक त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्या ठिकाणी दिसून येते. म्हणून एकंदरीतच या वर्गव्यवस्थेमध्ये सुद्धा काळाच्या ओघामध्ये खूप मोठे परिवर्तन होऊ शकतात, चेंजेस होऊ शकतात. म्हणून जी काही सामाजिक गतिशीलता आहे किंवा मर्यादित संबंध आहेत किंवा वर्ग जाणीव आहे, या अनुषंगाने सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या जीवनशैलीमध्ये आहे हे बदल होऊ शकतात किंवा चेंजेस हे आहे. म्हणून जसं आपण जातीव्यवस्थेमध्ये परिवर्तन झालेलं आहे, त्यांच्या जीवनशैलीमध्ये परिवर्तन झालेलं आहे, तसं वर्गव्यवस्थेमध्ये सुद्धा या ठिकाणी परिवर्तन होत आलेली आहेत किंवा बदल होत असतात. म्हणून परिवर्तन हे कोणासाठी थांबणार नाही, परिवर्तन हा सृष्टीचा जसा नियम आहे तसा समाजव्यवस्थेमध्ये जे असणाऱ्या वेगवेगळ्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये सुद्धा परिवर्तन होऊ शकतात. या ठिकाणी आपण गेल्या काही लेक्चरमध्ये दोन तीन लेक्चरमध्ये या सामाजिक स्तरीकरण प्रकरणाच्या संदर्भामध्ये अभ्यास केला. त्याच्यामध्ये सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय, सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्ये काय आहे, सामाजिक स्तरीकरणाचे आधार काय आहे, त्याचबरोबर सामाजिक स्तरीकरणाच्या प्रकाराच्या अनुषंगाने चर्चा केली. त्याच्यामध्ये मग मुक्त स्तरीकरण असेल, बंद स्तरीकरण असेल. मुक्त स्तरीकरण म्हणून आपण वर्गव्यवस्थेच्या संदर्भामध्ये चर्चा केली, बंद स्तरीकरण म्हणून आपण जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये चर्चा केली. एकंदरीत या प्रकरणामध्ये ह्या जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनाच्या अनुषंगाने आपण चर्चा केली. त्या संकल्पनांच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही शंका असल्या तर निश्चितच तुम्हाला कळवा, आपण त्याच्यावर परत आणखी चर्चा करूया. म्हणून या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.